सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। सांगली बसस्थानक परिसरात पिस्तुलासह दोघांना अटक, सांगली शहर पोलीस ठाण्याची कारवाई। सांगली शहर पोलिसांनी बसस्थानक परिसरात कारवाई करत पुणे जिल्ह्यातील दोघांना एका विनापरवाना पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून एकूण 60,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सांगली शहर पोलीस ठाण्याकडून पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अंकुश कदम यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सांगली बस स्टँड परिसरात छापा टाकून बेकायदा विनापरवाना पिस्तूल, 3 जिवंत काडतुसांसह अविनाश बाबासाहेब भालेराव वयवर्ष 24 राहणार जुनी सांगवी गावठाण महादेव मंदिर तालुका हवेली जिल्हा पुणे आणि ऋषिकेश किसन पवार वयवर्ष 23 राहणार बेनकर वस्ती धायरी तालुका हवेली जिल्हा पुणे या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून एक विनापरवाना पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल असा एकूण 60,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यांच्यावर भारतीय हत्यार अधिनियम कलम 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सांगली पोलीस शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, पोलीस निरीक्षक विजय कारवेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक शिंदे, संदीप पाटील, सचिन शिंदे, पोलीस नाईक झाकीर हुसेन काझी, डॅनियल घाडगे, गणेश कांबळे, अभिजित माळकर, अमित मोरे, अंकुश कदम, रोहन गस्ते, होमगार्ड भीमसागर गायकवाड आदींनी केली। महानकन्यूपसाठी आदी माने, मिरज।